आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खिद्रापूर मध्ये जिल्हा परिषद शाळेत रिक्त जागेवर पूर्ण वेळ शिक्षक मिळेपर्यंत पर्यायी शिक्षक. लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या रिक्त जागेवर कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज दुपारी पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी कुर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे आंदोलन ठिकाणी भेट देण्यासाठी आले असता समस्त ग्रामस्थांनी निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेऊन सभापती कुर्डे व अधिकारी दबडे यांना रोखून धरले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी ची शाळा आहे. सहा शिक्षकांची जागा मंजूर असताना एक जागा रिक्त आहे. त्यातच 2 महिन्यापूर्वी या शाळेतील एका सहाय्यक शिक्षकाची बदली केल्याने शिक्षक अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकातून संताप व्यक्त होत आहे. रिक्त जागेवर शिक्षक नेमण्यात यावा अशी मागणी शाळा व्यवस्थापन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी शिक्षक विभागाकडे करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज शाळा बंद करून टाळे ठोकले. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती सभापती मीनाक्षी कुर्डे व शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे यांनी आंदोलनस्थळी येऊन 2 दिवसात पर्यायी शिक्षक देण्याचं आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र ठोस निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, शिवाय तुम्हालाही येथून जाऊ देणार नाही असे म्हणत त्यांनीही रोखून धरलं. मी एवढंच म्हणते की आता तुमची जी समस्या आहे ते मी समस्या पूर्णपणे 2 दिवसातच पूर्ण करेन आणि जे तुम्हाला शिक्षकांची जी कमतरता आहे ते तुमचं तुम्हाला पूर्णपणे 100% मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तिथं सेवकाकडे जायला मी बोलते आणि असं म्हणजे आता पहिल्यांदाच मला म्हणजे असं वाटलं की इथं जी 30 विद्यार्थी आता आले फक्त ह्या वर्षी आणि परत भरपूर विद्यार्थ्याने आणि शिक्षकांचं पण मार्गदर्शन चांगलं असल्यामुळेच ते 30 विद्यार्थी आता आलेत आणि आता तुम्ही कामसरांचं नाव घेत असं त्यामुळे त्यांचं कामही खूप चांगलं होतं ना. त्यामुळे तुला असे ओढ लागले आहे की ते शिक्षक असावे म्हणून खरं तर त्यांचं पण ना इलाज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं कार्य चालू आहे शिक्षकांचं पण आणि पट संख्या गुणवत्ता संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे तुम्ही आपले जिल्हा परिषदच्या शाळा पण टिकवून ठेवा एवढंच मी म्हणते. आणि 30 विद्यार्थी आले आणि पुढे आता आणि पहिलीला किती आहेत आता पट संख्या पहिलीला पट संख्या आणि अंगणवाडीला पण तुम्ही सपोर्ट करा कारण अंगणवाडी